बालदोस्तानो आज आपण दिनदर्शिकेचा अभ्यास करणार आहोत दिनदर्शिका म्हणजे बरोबर कॅलेंडर म्हणतो आपण हो की नाही पहा या दिनदर्शिकेमध्ये मी ऑगस्ट दोन हजार वीस हा महिना या दिनदर्शिकेमध्ये काढलेला आहे आणि या महिन्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पहा ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण किती दिवस आहेत किंवा ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो पहा बरं यासाठी तुम्ही काय पाहणार बरोबर या महिन्यामधील सगळ्यात शेवटची तारीख किती आहे एकतीस म्हणजे ऑगस्ट महिना एकतीस दिवसांचा आहे ओके नाही स्वातंत्र्य दिन किती तारखेस आलेला आहे <laughs> बरोबर पंधरा तारखेलाच असतं हो की नाही स्वातंत्र्य दिन मग प्रश्न हां पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा कोणत्या वारी आलेला आहे तर शनिवारी आलेला आहे म्हणजे तुमचंसुद्धा लक्ष बारीक असणं आवश्यक आहे छान लक्षपूर्वक ऐकायचं आहे आता या महिन्यामध्ये कोणते वार पाच वेळा आलेले आहेत पहा बरं शोधूयात आपण रविवारच्या पुढे पहा एक दोन तीन चार पाच रविवार पण पाच वेळेस सोमवार एक दोन तीन चार पाच वेळेस मंगळवार चार वेळेस बुधवारसुद्धा चार वेळेस आणि त्यानंतर बरोबर शनिवार हा पाच वेळेस आलेला आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये रविवार सोमवार आणि शनिवार हे वार पाच वेळेस आलेले आहे ओ हो की नाही पहा तुम्ही सुद्धा तुमच्या कल्पकतेने प्रश्न तयार करायचे आहेत आणि एकमेकांना विचारायचे आहेत पहा बरं वीस तारखेला म्हणजे वीस ऑगस्टला कोणता वार आहे पहा ही वीस तारीख आहे कोणता वार आहे गुरुवार हो की नाही बरं गणेश चतुर्थी किती तारखेला आहे पाहायचं पहा निरीक्षण करायचं प्रत्येक तारखेचं आणि मग आपल्याला नक्कीच सापडणार आहे बरोबर आहे ऑगस्ट महिन्यातील बावीस तारखेला श्री गणेश चतुर्थी आहे आपण सर्वांनी गणपती बाप्पाचं आपल्या घरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आपण त्याची आरासदेखील करतो आहोत हो की नाही पहा आता इथे आपण ऑगस्ट दोन हजार वीस हा महिना अभ्यासला ओके हो नाही एक तीस दिवसांचा आहे कोणत्या वारी किती कोणते वार किती वेळा येतात ओके हो नाही म्हणजे आता तुम्हाला मी पुढे होमवर्कसाठी देणार आहे की तुम्ही असेच वर्षातील बाराही महिन्यांचे दोन हजार वीसचं कॅलेंडर दिनदर्शिका पाहायची आहे आणि त्यावर प्रश्न काढायचे त्या त्या महिन्यावर आता तुम्ही मी हा सप्टेंबर महिन्यावरती तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत तुमचे दिनदर्शिका घ्यायची आहे सप्टेंबर दोन हजार वीसची आणि त्यावर आधारित हे प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचेत आणि सोडवायचेत सप्टेंबर महिना किती दिवसांचा आहे तो लिहायचा आहे या महिन्यात किती रविवार आहेत कोणकोणत्या कौन तारखेस मंगळवार आला आहे या महिन्यात कोणते वार पाच वेळा आले आहेत तेरा सप्टेंबरला कोणता वार आहे या महिन्यात एकूण किती शनिवार आले आहेत म्हणजे असेच तुम्हीसुद्धा प्रश्न काढून लिहू शकता समजले की नाही तीन दर्शिका